हातभट्टी निर्मूलनासाठी महिला पोलिसांची जिल्ह्यातील दुर्गम भागात कारवाई. जिल्ह्यातील अवैध दारू विक्री उत्पादनाची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मागील काही महिन्यांपासून व्यापक शोध मोहीम हाती घेतली आहे. सदर कारवाई दरम्यान पोलिसांनी जिल्ह्यात दुर्गम ठिकाणी चालणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायांची ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत. त्याचप्रमाणे अशा हातभट्ट्यांना कच्चा माल पुरवणाऱ्या पुरवठादारांवर देखील मोठ्या कारवाया केल्या आहेत. ग्रामीण भागातील हातभट्ट्यांची अशी ठिकाणे व अवैध दारूची विक्री ठिकाणे नेस्तनाबूत करण्यासाठी आता नाशिक ग्रामीण घटकातील महिला अंमलदारांची 4 पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात 8 महिलांचा समावेश करण्यात आला असून अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे पथकांच्या कामगिरींवर देखरेख करीत आहेत. दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजीपासून सदर पथकांनी नाशिक ग्रामीण हद्दीतील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खेड भैरव, देवाचीवाडी, पिंपळगाव, घाडगा, चिंचले, खैरे, देवळे, तळेगाव अशा दुर्गम ठिकाणांवर जाऊन गावठी दारू हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत. सदर कारवाईत 1,58,000 रुपये किमतीची हातभट्टीची दारू व रसायन जप्त करण्यात आले असून संबंधितांविरुद्ध इगतपुरी, घोटी, वाडीव हे व त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यास कलम 65 दारूबंदी कायद्यानुसार 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिला पोलिसांच्या सदर कारवाईस जिल्ह्यातील पोलीस पाटील व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे. स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी आसिफ पठाण, लासलगाव.